मी श्रेया आपण बेडेकर हॉस्पिटलमध्ये मायग्रेजा आणि बेडेकर हॉस्पिटलचं एक कंबाईन अशी कार्यशाळा प्लॅन केली आहे डॉक्टर महेशनी, ज्याच्यात आपण बूस्ट फर्टिलिटी म्हणजे ते कपल जे प्रेग्नन्सीसाठी ट्राय करतात आणि प्रेग्नंट कपल्स यांच्यासाठी कार्यशाळा करतो दर महिन्याला. आपण त्याच्याबद्दल काही डिटेल्स आणि जेणेकरून तुम्हाला क्लॅरिटी मिळेल अशा काही गोष्टी आता त्याबद्दल बोलणार आहे. हॅलो डॉक्टर महेश, बेडेकर हॉस्पिटल बेसिकली कोणती आयडिया डोक्यात ठेवून ऑपरेट करतात डे टू डे? मी आपलं हॉस्पिटल जवळजवळ आता 70 वर्ष झाली. माय इज द थर्ड जनरेशन ऑफ गायनेकोलॉजिस्ट आणि आता वी आर डुईंग मदर अँड चाइल्ड, माता आणि बाल याच्यासाठी सगळ्या काही ज्या गोष्टी लागतात अंडर वन रूफ हे आपल्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे राईट फ्रॉम कन्सेप्शन, कोणा कन्सेप्शन होत नसेल तर IVF ची सोय आहे, प्रेग्नन्सी राहिल्यावर अल्ट्रासाऊंडपासून, फिटल मेडिसिनपासून, डिलिव्हरी झाल्यावर लहान मुलाच्या डॉक्टरांपासून सगळ्या अंडर वन रूफ सगळं उपलब्ध आहे. आणि त्याच्या निगडीत आम्हाला पेशंटला जेवढी काही माहिती देता येईल तेवढं काउन्सिलिंग पेशंटचं करता येईल ते करायचा आपला खूप प्रयत्न असतो. कारण कसं असतं, मला असं पर्सनली वाटतं की ज्या वेळेला आपण ही प्रेग्नन्सी ही प्रक्रिया इज अ नॅचरल प्रोसेस, आम्ही पेशंटला सांगत असतो की ती पेशंट कुठलीही पेशंट नाही आहे, म्हणायला आपण पेशंट म्हणतो पण ती पेशंट नसतेच, काय आजार पण नसतं. मला असं वाटतं 95% ऑफ द प्रेग्नन्सीज ह्या चांगल्याच असतात, निसर्ग माणसाला त्रास देत नाही. 1-5% प्रॉब्लेम येतो त्याच्यात आपण यायला नको म्हणून आपण या सगळ्या डॉक्टरकडे जाऊन अल्ट्रासाऊंड करणं, बाकीच्या गोष्टी करणं ह्या सगळ्या करत असतो. त्याच्यासाठी हा एक उपक्रम मला असं वाटतं आपण चालू करायचा विचार केला की खूप वेळेला OPD मध्ये मला माझ्या पेशंटला जास्ती वेळ नाही देत आहे. कितीही म्हटलं तरी खूप अशा निगडीत इन्फर्टिलिटीच्या निगडीत गोष्टी असतात, डाएटच्या निगडीत गोष्टी असतात, प्रेग्नन्सीमध्ये काही गोष्टी असतात, पण तेवढा आपल्याला वेळ मला देता येत नाही. आणि चांगली मला मैत्रीण असल्या कारणाने मला असं वाटलं की आपण हा उपक्रम चालू करावा. म्हणजे बेसिकली काय कव्हर, म्हणजे तुम्ही प्लॅन करताना अशा कोणत्या गोष्टी डोक्यात ठेवल्या होत्या तुम्ही की ह्या ह्या गोष्टींचा खरंच सगळ्या पेशंट्सना खूप फायदा? कसं असतं, पेशंटला एकतर खूप मिसकन्सेप्शन्स असतात आणि काही गोष्टी माहिती नसतात आणि हल्ली गुगल सगळे सर्च करतात आणि त्यांनी अर्धवट माहिती मिळते. मला असं वाटतं चांगली माहिती ही रेग्युलेटेड चांगली माहिती मिळणं फार गरजेचं असतं. मी माझ्या प्रत्येक पेशंटला सांगतो की आमच्याकडे कुठलीही प्रेग्नंट पेशंटचा 100% वेळेला नॉर्मल डिलिव्हरीचा प्रयत्न केला जातो. 100% वेळेला नॉर्मल डिलिव्हरी होते असं म्हणणं बरोबर नाही, कारण ती नॉर्मल डिलिव्हरी मी पेशंटला सांगत असतो नैसर्गिक क्रिया, इट्स अ नॅचरल प्रोसेस. ती होणार असेल तर कोणी चुकू शकत नसतं आणि होणार नसेल तर कोणी बळजबरी करू शकत नसतं. आमचा प्रयत्न काय आहे की बाळ बाळंतीण सुखरूप आलेली आहे, छान सुखरूप घरी जा आणि आपला प्रयत्न करणं नॉर्मल डिलिव्हरीचा. त्याच्यासाठी डॉक्टर म्हणून मी थांबणं, वेळ देणं, पेशंटला समजावून घेणं, पेशंटला सांगणं, त्याचबरोबर मी पेशंटची मानसिक आणि शारीरिक तयारी होणं गरजेचं असतं. कारण माहीत नसतं पेशंटला, मी पेशंटला सांगतो जर का नॉर्मल डिलिव्हरी काय प्रक्रिया आहे तुम्हाला कळलं तर त्याच्यामध्ये पेशंटला इतका चांगला रिस्पॉन्स आम्हाला बघतो. म्हणजे तुमचं तुझं वर्कशॉप जेव्हा होतं तेव्हा पेशंटचा फीडबॅक इतका चांगला मिळतो मला की ज्या गोष्टी आम्हाला अर्धवट माहिती होत्या किंवा आम्हाला त्याची माहितीच नव्हती त्या माहिती होऊन, जर का आपल्याला रस्ता माहीत नसेल तर आपण चुकू शकतो, अडथळू शकतो, पण रस्ताच आपल्याला माहिती असेल तर नक्की आपल्याला जाताही चांगला येतं त्याच्यावरून आणि आपण अडथळत नाही, आपण चुकत नाही. म्हणून मला असं वाटतं त्या हेतूने जे काय आपण वर्कशॉप तू घेतेस त्याचा मला फीडबॅक खूप चांगला मिळतो आणि आम्हाला एक्सपिरियन्स होतो की इव्हन नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळेला सुद्धा पेशंटची मानसिक तयारी झालेली असते की बाबा आपल्याला ह्याच्यातून जायचं आहे, नॉर्मल डिलिव्हरीची प्रोसेस अशी आहे, माझ्याकडून एक्सपेक्टेड काय आहे, डॉक्टर काय मला सांगणार आहेत ह्याची ती तयारी आहे आणि ती मला कितीही म्हटलं तरी मला माझ्या ओपीडीमध्ये पण एवढा वेळ देता येत नाही. म्हणून ते मला असं वाटतं त्याचा फायदा खूप होतो पेशंटला. आणि ते माझ्या मनात होतं की पेशंटशी कोणतरी या गोष्टी डॉक्टर सांगतील ते सायंटिफिक वेगळंच आहे पण कोणतरी असं त्यांना समजवून सांगेल की त्याच्यामध्ये मग तू जसं कव्हर करतेस म्हणजे डिलिव्हरी एक झाली, मग गर्भसंस्काराचा तुझा जो पार्ट आहे तुझा, डायट इन प्रेग्नन्सी झालं, ब्रेस्ट फिडिंगबद्दल आणि अशा इतक्या गोष्टी तू जे त्याच्यात सांगतेस ज्या फार महत्त्वाच्या मला असं वाटतं.